महाविकास आघाडीतल्या शिवसेनेवर काँग्रेसनं मोठा आरोप केलाय. नगरविकास खात्याच्या निर्देशावरूनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आलाय. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वतःचा फायदा करून घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुंबईत काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा करण्यात आलेत. मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, आसिफ जकेरिया, सुफियान वन, कमरजहा सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडलेत. मुंबईमध्ये शिवसेनेकडून काँग्रेसचं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. 21 काँग्रेसच्या नगरसेवकाला या आरक्षणचा मोठा फटका पडलेला आहे. असं आरक्षण झालेलं आहे त्यामध्ये काही जे आहे, स्वतः माझा जे वॉर्ड आहे, आसिफ जकारिया आहे, तुमचा विनी डिसोसा आहे, सुफियान वनू आहे, बब्बू खान, हे सगळे वॉर्डाचे त्यांनी रिझर्वेशन लेडीजच्या केलेलं आहे, एस सीच्या रिझर्वेशन झालेलं आहे. एकंदरीत कुठे ना कुठे हे दिसत आहे की प्रशासन, महानगरपालिकेचे प्रशासन जाणून बुजून काँग्रेसला कसा मुंबईमध्ये दाबवायचा आहे, पॉलिटिकली संपवायचा आहे, असा त्यांनी महानगरपालिकेचे प्रशासक घेतलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे